नगर न्यूज 18 प्रतिबिंब जनमानसांचे। शहरात गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। जनावरे खरेदी विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहने अडवून मारहाण होत असल्याचा आरोप। खरेदी विक्रीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना गोरक्षकांच्या नावाखाली कायदा हातात घेऊन वारंवार होणाऱ्या मारहाण आणि दहशतीच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। तर कायदा हातात घेऊन परस्पर वाहने अडवून बेदम मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या उपोषणात रिपाई अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक शहर जिल्हाध्यक्ष आवेज काजी, ओबीसी शहराध्यक्ष विजय शिरसाट, अल्पसंख्याक शहर कार्याध्यक्ष अजीम खान, संदीप वाघचौरे, आदिल शेख, नईम शेख, मुन्ना भिंगार दिवे, हुसेन चौधरी, अयाज कुरेशी, एजाज कुरेशी, मोहसिन कुरेशी, अनवर कुरेशी, अन्नू कुरेशी, शादाब कुरेशी आदी सहभागी झाले होते। मी आरपे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गुलाम अली शेख। मी आज कलेक्टर ऑफिस इथे एक निवेदन दिलेलं आहे, उपोषणाला बसलेलो आहे। आम्ही 8 तारखेला निवेदन दिलेलं होतं आम्ही कलेक्टर साहेबांना, त्याच्यावर ते कारवाई झालेली नाही। 20 तारखेला अजून तेच प्रकार घडलेला आहे तालुका पोलीस स्टेशनला। तालुका पोलीस स्टेशनमध्ये 2 म्हशी घेऊन जाणारा टेम्पो धरलेला आहे। म्हशीचं बिल असूनसुद्धा त्यांनी कारवाई केलेली, जनावरं जमा करून घेतलेली आहे, समोरच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, समोर ड्रायव्हरला मारहाण झालेली आहे। याचा जबाबदार कोण? गोरक्षकाच्या नावाखाली हिंदुत्ववादी संघटनेने हे सगळे प्रकार घडत आहे, नावाखाली जे दहशत निर्माण करत आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलो आहे। तरी अनेक दिवसापासून महिन्यापासून गौरक्षकच्या नावाखाली ते गुंड प्रवृत्ती जे एक समाजकंटक लोक जनावरांचे म्हशींचे गाया लुटत आहे आणि ते ड्रायव्हरला हाणून मारून जितके त्यांच्याकडे पैसे असले ते काढून घेतात। तरी प्रशासन व संबंधित पोलीस अधिकारी असू पोलीस स्टेशन असू त्यांच्यावर काय कारवाई करत नसताना उलट जे गाड्या ज्यांच्या असतात त्यांचं सगळं क्लिअर असूनसुद्धा ते गाड्या धरून ते सगळे म्हशी ते ताब्यात घेऊन ते जमा करतात, त्याचा अनेक लोकांना त्रास सहन करावा लागू राहिला। अशीच घटना एक हरियाणामध्ये घडली आहे, तिथे गौरक्षकाच्या नावाखाली 2 व्यक्तींना एक 4-व्हीलरमध्ये जाळून टाकलं आहे, त्याचा अनेक पूर्ण देशात त्याचे आंदोलन चालू आहे। अशी परिस्थिती होत असल्याने प्रशासन काय अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशीच काय घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 18 अहमदनगर। महत्त्वाच्या बातम्यांसाठी नगर न्यूज 18 ला सबस्क्राइब करा।